प्रश्न होता कोलिजन, हे एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवर जाऊन कोलाइड होणं. तीन व्हेरिएशन सांगतो. पहिलं व्हेरिएशन सांगतो इलॅस्टिक कोलिजन. काय म्हणलं? इलॅस्टिक कोलिजन. टू बॉडी कोलाइड ऑन इच अदर, कायनेटिक एनर्जी अँड लिनियर मोमेंटम बोथ आर द कन्झर्व्ड. सर, व्हॉट इज मीन बाय कन्झर्व्ड? ओके, वेन दॅट टू बॉडीज आर कोलाइडिंग, you can take any two bodies colliding on each other in opposite direction or in a same direction. Okay, before collision kinetic energy and linear momentum, after collision kinetic energy and linear momentum both are the same. That is called as a conservation. Do you understand? He elastic collision madhe conservation asta, je before and after collision cha या दोन्ही क्वांटिटी काय असतात? समान असतात. हे कधी? इलॅस्टिक कोलिजन. इन इलॅस्टिक कोलिजन ड्युरिंग कोलिजन ऑर ज्यावेळेस आपण हे धडकत असतो किंवा धडकल्यानंतर आफ्टर कोलिजन द लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी मध्ये काय होतं? लॉस होतो, बट लिनियर मोमेंटम इज कन्झर्व. लिनियर मोमेंटम म्हणजे जो मोशन आहे ना ते सेम राहतं. मी इथं सांगेल तुम्हाला कशा पद्धतीने बोलतो. ओके, तिसरं बोललं मी इन इलॅस्टिक कोलिजन, परफेक्टली इन इलॅस्टिक. दुसरं बोललो, पहिलं बोललो इलॅस्टिक, दुसरं बोललो इन इलॅस्टिक, तिसरं बोललो परफेक्टली इन इलॅस्टिक. परफेक्टली इन इलॅस्टिक म्हणजे आपण काय करू, इथे एक बॉल घेऊ आणि हिथनं एक चिखलाचा गोळा घेऊ, हे ह्याला टाकलं, हे ह्याला चिपकलं, स्टिक झालं आणि हे मोशन. ओके, स्टिक होऊन जे मोशन झालं म्हणजे लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी, लॉस ऑफ लिनियर मोमेंटम. ओके, म्हणजे स्टिक होऊन मोशन झालं म्हणजे त्यांचा रिबाउंस झालेला नाहीये. त्याला काय म्हणलं आपण? परफेक्टली इन इलॅस्टिक. दोन्ही ठिकाणी कायनेटिक एनर्जी सुद्धा लॉस झाली आणि लिनियर मोमेंटम सुद्धा काय झालं? लॉस झालं. कळलं तुम्हाला? ओके, सो दीज थ्री व्हेरिएशन इन हिअर. सो एक डेरिवेशन आहे याच्यावर. मग बिफोर कोलिजन सर व्हेलॉसिटी काय आहे? एक एम वन मास, एक ए स्पियर घेतला, एक ए स्पियर घेतला, त्याचं मास एम वन आहे. बिफोर कोलिजन धडकण्याच्या आधी त्याची व्हेलॉसिटी यू वन आहे. हे बिहाइंड त्याच्या नियरला, त्याच्या पाठीमागच आहे. एक बी स्पियर आहे ज्याचा मास एम टू आहे. दोघांमध्ये मास मध्ये व्हेरिएशन आहे. त्याचं इनिशियल व्हेलॉसिटी यू टू आहे. नीट लक्ष द्या, त्याचं इनिशियल व्हेलॉसिटी यू टू आहे. ओके, सो हे बिफोर कोलिजनचं बोललं मी. ओके, हे बिफोर कोलिजनचं बोललं. सो देन इथं काय केलं? हे याच्यावर काय केलं? कोलाइड करणार आहे आपण. याला काय करणार आहे? कोलिजन करणार आहे. म्हणजे कसं बघा, मी अजून एक थोडं या ठिकाणी सांगतो. इथं जे आहे ते एफ वन टू आणि हे आहे एफ टू वन. पहिली बॉडी दुसऱ्यावर, दुसरी बॉडी पहिल्यावर फोर्स ऍक्ट करत, अपोजिट फोर्स ड्युरिंग कोलिजन. मी बोललो होतो फक्त यू वन आणि यू टू चा, यम वन आणि यम टू चा. या ठिकाणी यू वन ग्रेटर देन काय असणार आहे? यू टू असणार आहे. त्यानंतर ड्युरिंग कोलिजन, ड्युरिंग कोलिजन म्हणजे धडकतानाच. त्यानंतर धडकल्यानंतर, धडकताना एक टक्कर दिले दोघं, हे असं नाही हे इकडं चालवतं हे इकडं चालवतं. पहिल्याची वेळेसाठी जास्त आहे, हे याला येऊन आदळलं, हे याला येऊन टक्कर दिलं. टक्कर दिल्यावर काय होतं? ह्याला थोडी वेळेसाठी मिळते पण हे थोडं पाठीमागे. बघ ना तुम्ही कधी पण एखादं व्हेकल जर पुढे ट्रक चाललेली असेल, पाठीमागून जर गाडी जोरात येऊन धडकली तर ती थोडी मागे येते, हे थोडं पुढे जातं आणि कोणा दोघं ऍज इट इज व्हेलॉसिटी. म्हणजे काय केलं? थोडं या बॉडीनं याच्यावर फोर्स ऍक्ट केलं, या स्पियरनं याच्यावर फोर्स ऍक्ट केला, याने याच्यावर. म्हणजे हे दोन्ही फोर्स सेम आहेत बट इक्वल अँड अपोजिट डायरेक्शन आहे. दोन्ही फोर्स कसे सेम आहेत? त्यांचं काय सेम आहे? त्यांचं मॅग्निट्यूड सेम आहे बट त्यांचं डायरेक्शन काय आहे? अपोजिट आहे. एक दुसऱ्याच्या अपोजिट मध्ये आहे. रिमेंबर ठेवा. दुसरं यानंतर आपण काय केलं? ज्यावेळेस हे याच्यावर धडकत, मी तुम्हाला म्हणलं होतं हे याच्यावर कोलाइड झालं, हे पुढं धक्का झालं, हे त्याच्या पाठीमाग चाललं. हे त्याच्या काय झालं? पाठीमाग. म्हणजे हे पुढं, हे पाठीमाग, असं मोशन झालं. हे मग आफ्टर कोलिजन व्ही वन इज द व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन, व्ही टू इज द व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन. कुणाची व्ही टू? बी बॉडीचं. व्ही वन कुणाचं? ए बॉडीचं. ए स्पियर, बी स्पियर, हे आफ्टर कोलिजन.
आपल्याला हे कोलिजन झाल्यानंतरच V1 आणि V2 ही वेलोसिटी किती आहे? सर येणार आहेत अजून, त्यांना फोन करा. सो यानंतर बघत होता इथे जे आहे, मी तुम्हाला काय म्हणतोय, आता आपलं ह्याच काय म्हटलं इथं हेड ऑन इलॅस्टिक कोलिजन शब्द काय वापरला येतात ना, इलॅस्टिक कोलिजन. इलॅस्टिक कोलिजनला मी बोललो होतो लिनियर मोमेंटम कंझर्व्ड, बरोबर आहे. मी काय बोलतो होतो, लिनियर मोमेंटम काय असत, कंझर्व्ड असत, म्हणजे M1U1+M2U2 बरोबर M1V1+M2V2 इक्वेशन नंबर 1. बघा समजतंय का तुम्हाला? बघा मी या ठिकाणी काय म्हणलं, परत लक्षात आले का बघा तुम्हाला, धडकण्याच्या आधी बिफोर कोलिजन ही लिनियर मोमेंटम आहे दोन्ही बॉडीच, नंतरच हे इथं त्या दोघांचं लिनियर मोमेंटम सारखं असत, कारण काय हे इलॅस्टिक कोलिजन आहे. इनइलॅस्टिक असलं असतं हे ह्याला चिटकून गेलं असतं, मग सर कसं लिहायचं, त्यावेळेस कसं लिहायचं, हे ह्याला चिटकलं पुढे चाललं, मग मी असं लिहिणार ना V1+V2 × M, दोघांचं मास मिळून M1+M2 मध्ये M तयार झालं, ओके. किंवा दोघांची व्हेलॉसिटी एक तयार झाली, M1+M2 × V लिहिणार, दोघांची M1 M2 वेगळा आहे, मग दोघांची व्हेलॉसिटी काय झाली, एकसारखी झाली. हे याला चिटकल्यामुळे काय झालं, दोघांची व्हेलॉसिटी एकसारखी झाली, हे याच्यावर आणून चिटकलं असं समज. M1+M2 × V म्हणजे फायनल व्हेलॉसिटी काय जाईल, मिळून होईल. समजतंय तुम्हाला? हा चलो पुढं मी आता पुढचं काय कन्सेप्ट घेतोय बघा. यामध्ये आपण काय करू, V1 एका साईडला नेऊ, U2 एका साईडला नेऊ, त्याला इकडं आणतो. M1U1 - M1V1 बरोबर M2V2 एज इट इज आहे, ह्याला पलीकडे नेला M2U2. सर आपल्याला काय काढायचं, आपल्याला काढायचं V1 आणि V2 ची व्हॅल्यू काढायची. काय काढायचं आपल्याला, V1 आणि V2 ची व्हॅल्यू काढायची. सो याच्यातून काय कॉमन काढू शकतो, इथं काय आलं, इथून काय कॉमन काढलं बघा, V2 - काय आलं, U2. इथे इक्वेशन नंबर देतो मी 2, ओके हे 2. चलो इथपर्यंत समजलं का बघा, काही अडचण नाही, ठीक आहे. पुढं बघूयात आपण, पुढं आपण KE कायनेटिक एनर्जी इज कन्झर्व म्हणजे काय असायला पाहिजे, बिफोर कायनेटिक एनर्जी M1V1 चा स्क्वेअर, सॉरी U1 असणार ना, U1 1/2 M1U2 चा स्क्वेअर, हे M2 आहे बरोबर, हा 1/2 M1V1 चा स्क्वेअर प्लस 1/2 M2V2 चा स्क्वेअर, M1U1 M2U2 M1V1 M2V2. या साईडला काय कॉमन काढू शकतो, येस 1/2 कॉमन काढू, M1U1 चा स्क्वेअर M2U2 चा स्क्वेअर, पलीकडून 1/2 कॉमन काढलं, काय येणार आहे समजा, M1V1 चा स्क्वेअर M2V2 चा स्क्वेअर, 1/2 1/2 डिश कॅम. आता या ठिकाणी परत जसं वर आपण केलं होतं, काय केलंय वर, 1/1 साईडला काढलंय, डोक्यात हे ठेवायचं, 2/2 साईडला काढलंय, आता इथं पण तेच करूया आपण, 1/1 साईडला काढू, इथं बघा M1U1 चा स्क्वेअर हे इकडं आणलं, मायनस M1V1 चा स्क्वेअर बरोबर M2V2 चा स्क्वेअर मायनस, हे पलीकडे नेतो M2U2 चा स्क्वेअर, कसं दिसतंय गोंडस, M1 कॉमन काढलं, U1 चा स्क्वेअर V1 चा स्क्वेअर बरोबर M2 कॉमन काढलं, V2 चा स्क्वेअर U2 चा स्क्वेअर, अक्षर छोटे काढावे अजून बरंच लिहायचंय त्यामुळे, ओके. आता इथं कसं दिसतंय, A² - B² काय असत, A² - B² U1 - V1 U1+V1 M2 - V2 V2 - U2 A + B A - B इक्वेशन नंबर 3. इथे ह्याला 3 देऊया, आपल्याला काय शाही जरा वाय जाणार आहे, देऊन टाकायचे नंबर, ओके. तर हे झालं इक्वेशन नंबर 4.
सो सी प्रेमान असं लिहायचं नाही ओके डिवाइड डिवाइड इक्वेशन फोर बाय टू या फोर ला टू न डिवाइड करू बघूया काय होतंय एम वन यू वन मायनस व्ही वन यू वन प्लस व्ही वन बरोबर एम टू व्ही टू मायनस यू टू व्ही टू प्लस यू टू डिवाइड बाय याला डिवाइड डिवाइड करायचं आपल्याला दोघांना डिवाइड करायचं चला इथं काय एम वन यू वन मायनस व्ही वन हे बघा इकडलं हा एम टू व्ही टू मायनस यू टू ओके जे काय कॅन्सल होत आहे ते कॅन्सल करू बघा एक दिशक्या दिशक्या रिमेनिंग रिमेनिंग काय राहिलं यू वन प्लस व्ही वन बरोबर व्ही टू प्लस यू टू पक्का इथपर्यंत काय अडचण व्ही वन ची व्हॅल्यू कळवतो आता पहिल्यांदा व्ही वन काढायचं की व्ही टू काढायचं मी व्ही टू ला तिथे ठेवतो ह्याला पलीकडे पाठवतो यू वन प्लस व्ही वन मायनस यू टू हे बघा तिथे काय काढलं मी व्ही टू काढलं ही व्ही टू ची व्हॅल्यू आता कुठं पुट अप करायचं याला इक्वेशन नंबर पाच लिहू ओके त्याला इक्वेशन नंबर किती दिलं पाच हे महत्वाचं आहे म्हणून याला थोडं वेगळं लिहिलंय इकडे बघा ह्या व्ही टू ला उचलतो इक्वेशन नंबर वन मध्ये टाकतो कुठं नेतोय बघा इक्वेशन वन अबव व्हॅल्यू इथं लिहूया अबव व्हॅल्यू काय लिहायचं फोर्टीन इक्वेशन वन हे असे डेरिव्हेशन सोडवताना असं लिहायचं पण काही अशी वाक्य लिहायची आणि छानपैकी डेरिव्हेशन लक्ष द्यायचं त्यात फिजिक्स मधलं सगळ्यात जम्बो डेरिव्हेशन आहे ओके जम्बो वडा पण तसं आपल्याकडे हे जम्बो डेरिव्हेशन आहे इथं परत आता हे बरोबर उचलून कुठे टाकायचं सांगा कुठं टाकायचं म्हणलं मी एक नंबर चलो ठीक आहे देअरफोर एम वन यू वन प्लस एम टू यू टू बरोबर एम वन व्ही वन प्लस एम टू व्ही टू ची व्हॅल्यू काय बघा यू वन प्लस व्ही वन मायनस यू टू काही अडचण ॲज इट इज शिवाय काय हालचाल नको करायला एम वन यू वन प्लस एम टू यू टू बरोबर एम वन व्ही वन प्लस याला ब्रॅकेट मल्टिप्लाय करून टाकतो एम टू यू वन प्लस एम टू व्ही वन मायनस एम टू यू टू बराबर चलो अभी सेटिंग करेंगे काय काढायचं ते फार महत्वाचं आहे सर तर तुम्ही हे म्हणलात व्ही वन काढायचं नंतर काय करायचं व्ही टू काढायचं आता जर मी हे व्ही टू ची व्हॅल्यू तिथं टाकलंय तर मला फक्त इक्वेशन मध्ये व्ही वन दिसायला लागले का बघा व्ही टू दिसत नाही याच्यामध्ये एक व्ही वन इथं आहे एक व्ही वन इथं आहे राहिलेले टर्म ह्या साईडला पाठवू फक्त व्ही वन चा पलीकडे ठेवू आपलं टार्गेट जे आहे त्याच्याकडे जाऊ आपण हळूहळू हे बघा हे एम वन यू वन इकडे कोण येणार आहे इकडून एम वन व्ही वन येणार आहे एम वन च्या जर साईडला न्यायचं नाही यू वन ला यू वन च्या साईडला नेऊ यू वन आहे का इथं बघा इथं नेतो मी याच्या साईडला नेतो मायनस एम टू यू वन परत हे लिहिलो काय होतंय एक स्टेप वाचते आपली हे लिहिलो परत इथं कोण राहिलं हे मायनस इकडे आल्यावर काय होतं प्लस काय होतं एम टू यू टू बरोबर पलीकडे काय राहिलं बघा पलीकडे व्ही वन कॉमन काढलं मी एम वन प्लस एम टू इंटू व्ही वन पक्का चलो याच्यातून काय कॉमन काढू शकतो ते काढत जायचे यू वन कॉमन काढू शकतो एम वन मायनस एम टू इंटू यू वन प्लस एम टू यू टू एम टू यू टू टू एम टू यू टू एम वन प्लस एम टू व्ही वन मिळालं बघा व्ही वन व्ही वन बरोबर हे याला एकदा देऊ हे याला एकदा देऊ का म्हणजे प्लस डिवाइड करून टाकू म्हणजे काय येतं बघा एम वन मायनस एम टू अपॉन एम वन प्लस एम टू इंटू यू वन प्लस टू एम टू यू टू अपॉन एम वन प्लस एम टू याला वाटलंच तर मी थोडं ब्रॅकेटच्या बाहेर काढतो कारण आता इथे यू वन दिसायला लागलाय म्हणजे इथं कोण दिसला पाहिजे यू टू दिसला पाहिजे यू वन यू टू टू एम टू अपॉन
M1 हे कोण मिळालं आपल्याला ए मिळाला V1 हे दिलेलो V1 सर जी असंच आता काय करायचं V2 करायचं ह्याला उचलतो हे V2 कुठे आहे हे V1 आहे इथं टाकतो आणि काय मिळेल V2 चलो V2 इथं लिहू का मी तरी अगेन आय पुट हिअर V2 बट V2 लिहिताना मी कसं लिहितो बघा V2 बरोबर हे U2 जवळ येतो हे V1 ला बाजूला काढतो आणि लिहिताना कसं लिहिला U1 मायनस U2 प्लस V1 आता हे V1 इथं टाकतो हे बघा V2 बरोबर तिकडे कुठे V2 आहे का नाही आहे इथं बघा U1 मायनस U2 प्लस हे टाकतो M1 minus M2 upon M1 plus M2 U1 okay plus 2 M2 upon M1 plus M2 U2 V1 गायब झाला तुम्हाला फक्त U1 दिसते का U2 दिसते का मग मी काय करणार आहे एक स्टेप थोडी मोठा घास घेतोय ह्या दोघातून U1 कॉमन काढतो आणि ह्या दोघातून U2 कॉमन काढतो समजतं का बघ थोडं काहीतरी जम्पिंग करतो आपण सो U2 बरोबर U1 कॉमन काढलं तर इथं 1 राहतंय इथं पूर्ण ब्रॅकेट राहतंय कसं राहतंय बघा 1 प्लस M1 मायनस M2 अपॉन M1 प्लस M2 इंटू U1 इथं मी प्लस ठेवतो कारण हे मध्ये मायनस आहे मी पहिल्यांदा ह्याला घेतो बाजूला म्हणजे कसं तर थोडं नीट सांगा हे इतर आहे ना 2 M2 अपॉन M1 प्लस M2 त्याच्यात मी U2 कॉमन काढलं पण पहिल्यांदा ह्याला लिहिलं पहिला प्लस आहे हा मायनस आहे म्हणून मध्ये मायनस लिहिलं मी इथं 1 लिहिलं काय नाही म्हणजे इथं काय राहिलं 1 राहिलं आणि U2 बाहेर काढला फिनिश कन्फ्युजन दूर पुढं V2 चलो बहुत बढ़िया आए पास में आए हेला ये सेम पाइजे बेस सेम पाइजे M1 प्लस M2 ने डिवाइड मल्टीप्लाई करतो बेस सेम हुई M1 प्लस M2 ने डिवाइड मल्टीप्लाई करतो बेस सेम हुई आर यू एग्री चलो इधर M1 प्लस M2 प्लस लाइ प्लस ये एज इट इज M1 माइनस M2 डिवाइड बाय M1 प्लस M2 इनटू U1 चलो रे अगेन याला डिवाइड मल्टीप्लाई करतो रे वळानो 2 M2 माइनस काय करतो ब्रॅकेट टाकतो M1 प्लस M2 सर ब्रॅकेट काय टाकलं इथं मायनस आहे वळानो M1 प्लस M2 इंटू U2 चलो अगेन V2 बराबर जे कॅन्सल होते ते कॅन्सल होते का बघूया पहिल्यांदा M2 ठीक M1 किती झालं 2M1 अपॉन M1 प्लस M2 इंटू U1 प्लस चेंज थोडा चेंज काय चेंज केले बघा नीट लक्ष द्या काय चेंज केले बघा ओके इथं बघा 2M2 मायनस M1 एर ऑपरेटर मायनस M2 डिवाइड बाय M1 प्लस M2 इंटू U2 हाँ पुढं V2 बरोबर 2M1 अपॉन M1 प्लस M2 इन U1 प्लस हे 2M2 मायनस M2 M2 मायनस M1 अपॉन M1 प्लस M2 इंटू U2 इंटू U2 U2 चालेल का बघा किंमत So this is for the after collision the velocity. This is for the velocity for elastic collision. थोडं व्यवस्थित बघायचं समज